आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजीमध्ये मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्याकडे आंदोलक महिलांनी राजीनामा देऊनच आंदोलनात सहभागी होण्याची मागणी केली. प्रश्नांचा भडीमार करत आरक्षण देण्यास शासन विलंब करीत असल्याने बांगड्या दाखवून निषेधही व्यक्त केला. यामुळे मिणचेकर यांना आंदोलन स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान खासदार राजू शेट्टी यांच्यानंतर आमदार मिणचेकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू होती. आरक्षण देण्यास सरकार विलंब करीत असल्याने हातात बांगडे घेऊनच महिलांनी सरकारचा जाहीर निषेध सुद्धा केला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष मेघा चाळके, नगरसेविका सायली लायकर, सुनीता मोरबाळे, सिंधू शिंदे, आशा बेलेकर, उर्मिला गायकवाड, सोनाली आडेकर, संगीता सूर्यवंशी, ज्योती माने, सलोनी शिंत्रे, नितीन लायकर, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर यांच्यासह मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिवेशन मध्ये